चालतात तिथे आजपर्यंत पुन्हा किंवा लोणावळापर्यंत युजत कुठलाही असा अनुचित प्रकार घडलेला नाही। ही महत्त्वाचा मुद्दा सगळ्यांनी लक्षात घ्यावा। दुसरा मुद्दा असा आहे की यांनी जी ही नोटीस दिलेली आहे ही 3:30 वाजता 4 वाजता देत आहे, ही देताना ही कायद्यात बसते का हा एक विषय आहे, आणि ही कायद्यात बसत नसेल तर ती त्यांना लागू होती का। आता विषय राहिला 5,000 लोकांची कॅपॅसिटी आहे, या गोष्टी सरकारने बघायच्या आहेत। कोणत्याही आंदोलनाची परवानगी ही मागितली तरी ती सरकार किंवा कोणत्याही प्रशासनाचं पक्षाचं सरकार तिथे असेल तर ती कधी देत नाही, हे लक्षात घ्यावं, हे आपल्या माध्यमातून सगळ्यांना समजलं पाहिजे। परंतु हा जो प्रश्न आहे हा प्रश्न एका याचिकेच्या उत्तरावर त्यांनी तिथे दिलेला आहे की तुम्ही हे काळजी घेणं गरजेचं आहे, आणि त्यांनी त्या पद्धतीने ती नोटीस त्यांना दिली। अखेर चर्चेतनं तोडगा काय निघाला? त्यांनी हे सांगितलं की तुम्ही जे काय चालू आहे तिथे बंधन त्या ऑर्डरमध्ये कुठेही नाही की त्यांनी करू नये, त्यांनी त्या ऑर्डर प्रमाणे कुठेही इथे बंधन नाही की ते करू शकणार नाही। कायद्याच्या भाषेमध्ये जर का बघितलं गेलं तर ती जी नोटीस जारी केलेली आहे त्या नोटीसमध्ये अगदी अक्षरशः डोक्याने खेळलेत, पण आता नेमकी तुमची भूमिका काय असणार? आंदोलन होणार आझाद मैदान मध्येच होणार, कारण पोलिसांची जी नोटीस इश्यू केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की 5,000 व्यक्तीपर्यंत तुम्ही बसू शकता, येऊ द्या। आम्ही त्यांना सांगितलं की साहेब 5,000 काय किती बसतील आझाद मैदान मध्ये आम्ही बसू, त्याच्यानंतर जर जास्तच हे होत असतील तर दुसरं जे मैदान आम्ही मागितलं आहे तिथं दुसरं बी ग्राउंड ही बनवून तिथे उरलेले बसतील, आणि आंदोलन हे मनोज दरांगे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे चालणार आणि शांततेत चालणार आहे, त्याकरिता कुठेही माघार नाही आहे हे आम्ही आझाद मैदान मधून सर्वांना सांगतोय। भले यासाठी कायद्याची लढाई लढण्यासाठी आशिष राजे आहेत, दुबे पाटील आणि आमचे जवळपास 200 ते 300 वकील आम्ही सज्ज आहोत, त्यामुळे शांततेत संविधानिक हा लढा आम्ही देऊ। दुबे पाटील, खरं मुद्दा महत्वाचा आहे, म्हणजे जिथे कायद्याचे किचकट प्रश्न निर्माण होतात तिथे ते तुम्ही आग्रही भूमिका घेतात, काय आता भूमिका आहे कायद्याच्या कसोटीवर? हे बघा, हे जे आझाद मैदान हे जे ठिकाण आहे हे हायकोर्टच्या आदेशाप्रमाणे ठरवण्यात आलेलं आहे, कारण पूर्वी लोक डायरेक्ट मंत्रालयात जायचे, हायकोर्टात डिस्टर्ब व्हायचं, हे मॅटर हायकोर्टात गेलं आणि हायकोर्टने सांगितलं सरकारला की तुम्ही एक नियोज जागा तयार करा जिथे लोकांचा जो संविधानिक अधिकार आहे आंदोलन करण्याचा तो त्यांना बजावता आला पाहिजे। तर हे जे मैदान ठरवलेलं आहे हायकोर्टच्या आदेशाप्रमाणे ठरलेलं आहे, हायकोर्टच्या सूचनांप्रमाणे ठरलेलं, तर त्या हायकोर्टच्या ऑर्डरचं उल्लंघन करायचं सरकारला कुठलाही अधिकार नाही। म्हणजे त्यांनी तुम्हाला दिलेल्या नोटीसमध्ये त्यांनी जसं म्हटलंय की हा सर्वोच्च न्यायालय किंवा विविध मार्गदर्शक ज्या सूचना दिल्या त्याचं उल्लंघन तुम्ही करू नये, अवमान तुम्ही करू नये, मग अवमान नेमका कोण करतंय? अवमान होण्याचा प्रश्नच नाही, परवानगी आधी मागितली, अवमान कोण करतं? जे कायदेशीर कारवाई न करता करतो तो अवमान करत असतो। आमची परवानगी आहे, संविधानिक अधिकार आहे, संविधानिक अधिकार बजावणं हा जर कंटेम्प्ट असेल तर महाराष्ट्रातल्या देशातल्या जेवढे कोणते आंदोलनं झाली असतील जसं जंतर मंतरमध्ये झालं असेल तर ते सुद्धा असंविधानिक आहे, त्याच्यानंतरच सरकार 14 बदललं याची नोंद सगळ्यांनी घ्यावी। कायद्याची बाजू मोठी असते वीरेंद्र, या पुढे जरा काय झालं मग शेवटी, तुम्हाला परवानगी दिली का नाही दिली? म्हणजे दिली नाही तरी तुम्ही आंदोलन करणार हे तुम्ही स्पष्ट केलंय, तरी पण कायदा काय म्हणतोय? आम्ही सांगितलेलंच होतं की उद्या सकाळी प्रजासत्ताक दिनानिमित्त इथे आम्ही ध्वजारोहण करणार, मनोजदादा जारंगे इथेच उपोषणाला बसणार, ही आमची ठाम भूमिका आणि त्याच्यावरती आजही आम्ही ठाम आहोत। मनोजदादा उद्या तुम्ही मुंबईत या, मुंबई इथे तुम्हाला सज्ज दिसेल। मान्य आहे, मुद्दा हाच आहे। बरं, आता जी बैठक झाली या शिष्टमंडळ बैठकीतनं शेवटी परवानगीला पोलिसांनी होकार दिला का नाही? अजून पोलिसांकडे शब्दच नव्हते जेव्हा मोठमोठे धुरंधर उभे राहिले, त्यांना आमच्याकडनं चुकीची गोष्ट करून घ्यायची होती आणि नंतर तो जो प्रयत्न आम्ही त्यांचा हाणून पाडला आणि जे मराठ्यांचे शिलेदार सर्व उभे राहिले त्यांच्याकडे कुठेही शब्द नव्हता, कुठेही एक एक शब्द या लोकांनी असा खोलला की त्यांच्याकडे कुठेही उत्तर त्याचं नव्हतं। परिणाम हा झाला की त्यांना शेवटी सांगावं लागलं की मला आता पोलीस सर्व पोलीस खातं हे तुमच्या सहकार्याला आम्ही तत्पर आहोत, तुम्ही आम्हाला सहकार्य करा आम्ही तुम्हाला सहकार्य। वा 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 वा, यापुढे सहकार्य आणि समन्वय हा एकंदरीत या मीटिंगमध्ये झाला का? हो, सहकार्य आणि समन्वय। हम सब जरांगे, बरोबर आहे ते। आणि हा समन्वय जो आहे, गेले कित्येक मी मागे सांगितल्याप्रमाणे सर्व मोर्चांमध्ये सर्व आंदोलनामध्ये सर्व मराठ्यांनी आम्ही सरकारला दरवेळी सहकार्य केलेलं आहे आणि तो आमचा प्लस पॉईंट आहे। आणि आज सर्वात जास्त धन्यवाद जे आमचे वकील म्हणजे चाणक्य जे आहेत, जे चाणक्य आणि चाणक्य दुबे पाटील, खरं तर या सगळ्या विषयामध्ये एक मुद्दा मला महत्वाचा तुमच्याकडनं जाणून घ्यायचा आहे की आता या पूर्ण शांततेत आंदोलन तुम्ही करताय, करणार, पोलिसांना अॅश्युअर्ड केलेलं आहे,
पण तरीही कोणते गालबोट लागले तर कारण गुणरत्न सदावर्तेला केव्हाही मुभा कोर्टात येण्याची दिलेली आहे कोर्टात. सरकारने जर आडमुठी भूमिका घेतली आणि त्याच्यातून प्रॉब्लेम निर्माण झाला ही सरकारची जबाबदारी असेल. मराठा आंदोलनाचा इतिहास आहे. आजपर्यंत मराठा समाजाने कुठेही कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही. जगातले रेकॉर्ड ब्रेक मोर्चे निघालेले आहेत. एम्ब्युलन्स असतील, कचरा असेल, ह्या बाबतीत अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन झालेली आहे. हे तुम्ही जे सांगताय ते मान्य आहे. हा मोर्चांचा इतिहास आहे. म्हणजे मराठा समाजाने जे महाराष्ट्रात मोर्चे काढले होते 40 मोर्चे अत्यंत देखणे होते, आदर्शवत होते. जगामधले या मोर्चांचं उदाहरण दिलं जातं. या 58 मोर्चांचं ही सगळ्यात मोठी आहे. मला एकदा प्रश्न विचारला होता की लाईव्ह मध्ये राजे की प्रशांत या मोर्चामध्ये किती लोक सहभागी आहे, किती लाख लोक सहभागी आहे, 4 लाख, 10 लाख, 25 लाख, 50 लाख. मी उत्तर दिलं होतं की या मोर्चामध्ये सहभागी किती आहेत यापेक्षा एकमतानं एक दिलानं एकाच कुटुंबातले सगळे लोक एकत्र येऊ शकतात हे अतर्क या मोर्चाने घडवून दाखवलंय. हा मोर्चांचा इतिहास आहे आणि यापुढे तो दिसेल. आणि आता या पार्श्वभूमीवर हे होतंय आंदोलन. राजे, आंदोलनाला गालबोट लागू नये. ज्यावेळेस तुम्ही शिष्टमंडळ या ठिकाणी चर्चा करतात, खरं तर आपल्याला माहिती आहे की म्हणजे की मुंबईचं ज्यावेळेस आपण बघतो मुंबईचं जनजीवन विस्कळीत होऊ नये. महाराष्ट्राची लोकसंख्या 12,47,00,000 आहे. मुंबईची लोकसंख्या 3,49,00,000 आहे. महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या 25% जास्त लोकसंख्या ही मुंबईची आहे. जवळपास 1 कोटी लोक इथे रोज असतात. आता या निमित्तानं लाखो आंदोलक रस्त्यावर येतील तर त्यावेळेस त्या प्रत्येक आंदोलकाची सुद्धा जबाबदारी असेल की मुंबईचं जनजीवन विस्कळीत होऊ नये. काय तुमची भूमिका दिशादर्शक म्हणून? 100%. इथून मागचे सगळे 58 मोर्चाचा आपण उल्लेख केला, आपण सर्वांनी तो मुंबईत सुद्धा बघितला. 35-40 लाख त्यावेळेस लोक आले होते. यापेक्षा जास्त लोक इथे येण्याची शक्यता नाही, तर ते येणार आहेत. आणि दादांनी प्रत्येक भाषणामध्ये लाठीचार्ज होण्यापूर्वी आणि लाठीचार्ज झाल्यानंतर सुद्धा सर्वांना सांगितलं आहे की कोणीही कायदा हातात घ्यायचा नाही. आणि आजपर्यंत तुम्हाला पुण्यापर्यंत किंवा लोणावळ्यापर्यंत 350 किलोमीटरचं जे अंतर आहे तुम्ही तपासलं तर तुमच्या लक्षात येईल असा कुठलाही गोष्ट तिथे झालेली नाही. हा झाला न झालेल्या गोष्टीचा, ज्या गोष्टीचा तुम्ही अश्युरन्स करताय. पण कायद्याचे विद्यार्थी, कायद्याचे अभ्यासक, कायदे पंडित म्हणून एक प्रश्न मात्र मूलभूत कायम शिल्लक राहतो. आरक्षणाची लढाई तुम्हाला वाटतंय खरोखर या 2-3 दिवसात हा संपेल? कारण याला काही नाही जरी म्हटलं तरी सुप्रीम कोर्टामध्ये कायद्याच्या कसोटीवर टिकेल असं आरक्षण द्यायचं असेल तर याला अजून काही कालावधी लागू शकतो. काय मत तुमचं? कायद्याची लढाई कायद्याच्या पद्धतीने तिथे चालू आहे, सरकार तिथे करत आहे. आजपर्यंत दादांनी जी लढाई ज्या मुद्द्यावर लढली की या मराठ्यांचा व्यवसाय हा शेती आधारभूत आहे आणि ज्या ठिकाणी 1200 शतकानंतर आलेल्या मुस्लिम समाजाला तुम्ही ओबीसी आरक्षण देता आणि जे लोक या देशासाठी या राष्ट्रासाठी 3000-4000 वर्ष खपली आहेत त्या लोकांना तुम्ही, इथल्या भूमिपुत्रांना तुम्ही शेती आधारभूत व्यवसाय करणाऱ्या लोकांना कुणबी म्हणणार नसताल तर तो दादांचा प्रश्न सरकारला आजपर्यंत समजलेला नाही. अत्यंत महत्वाचा मुद्दा हाच आहे. टिकणारं आरक्षण जे आहे ते सरकारने द्यावं. कायद्याची लढाई जी लढणार आहे ती लढाई लढत राहावी. पण या सगळ्या विषयात 54 लाख नोंदी जर का सापडल्या आहे तर त्या 54 लाख नोंदी आणि सगळे सोरे याचा विस्तृत विचार सरकारने करून त्या विहित कालावधीमध्ये पूर्ण कराव्या. मनोज जरांगे पाटील आपल्या मागणीवर आग्रहावर अत्यंत ठाम आहे. प्रचंड मोठा जनसमुदाय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं भगवं वादळ मुंबईत येऊन ठेपणार हे निश्चित मानलं जात आहे. समन्वय आणि चर्चा अजूनही सुरूच आहे. पण आज झालेल्या शिष्टमंडळाच्या बैठकीत पोलिसांनी उपस्थित केलेला तांत्रिक मुद्दा, आणखी मराठा समाजाच्या या चाणक्यांनी केलेली मखलाशी, याच्यामध्ये विजय यांचाच झालाय. अर्थात ही लढाई मराठ्यांची आहे असं मानलं जात आहे. पण जोपर्यंत या मोर्चाला कोणतं गालबोट लागणार नाही ही सुद्धा जबाबदारी या मोर्चात सहभागी प्रत्येकानं घेतलीच पाहिजे ही आग्रही भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी वारंवार जाहीर केली आहे. आज या शिष्टमंडळाने सुद्धा जाहीर केलेली आहे. याची जाणीव प्रत्येकानं ठेवणं महत्वाचं. या मोर्चाची प्रत्येक अपडेट प्रत्येक घडामोड News18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. पण तोपर्यंत रजा घेतो मी माझा सहकारी रमेश भट सह प्रशांत बाग. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा News18 लोकमत.